आई म्हणजे वात्सल्य मूर्ती, आई म्हणजे प्रेमाचं प्रतीक, आई म्हणजे सर्वस्व। आईच्या महतीचं वर्णन करण्यासाठी शब्द कायम अपुरेच पडतात, पण बीडमधल्या तीन भावांनी आपलं आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अनोखं पाऊल उचललंय। आईच्या निधनानंतर स्मृती जपण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या खाडेबंधूंनी चक्क आईचं मंदिर उभारलंय। सध्या या मंदिराची परिसरात जोरदार चर्चा आहे। मंदिराची संकल्पना मला आई गेल्याच्या नंतर 4 महिन्यांनी सुचली, कारण की आठवणीतूनच जात नव्हती। मग त्या 4 नंतरच्या नंतर मी मिस्त्री पाहिले, हा प्लॅन घेतला इंजिनियरकडून, असं असं मंदिर बनायचं आहे। मग मी याला 1-7 लाखापर्यंत खर्च आला, मूर्तीसकट मला बोलू शकत नाही, इतकी हुबेहूब मूर्ती म्हणजे आईच आहे, फक्त बोलत नाही, एवढी सुंदर मूर्ती। आणि एकही आम्हाला त्याच्यामध्ये उणीव नाही, जे आईचं शरीर होतं, जी साडी होती, जे गळ्यामध्ये त्याचे दागिने होते, जी नथ होती, त्या सगळं साक्षात त्या ठिकाणी, फक्त आई आमच्याशी बातचीत करू शकत नाही, एवढंच वाईट वाटतंय। पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव घाट इथल्या रहिवासी असलेल्या शेतकरी कुटुंबातील राधाबाई शंकर खाडे यांचं गेल्या वर्षी निधन झालं। त्यांच्या निधनाने खाडे कुटुंबाला मोठा धक्का बसला। 10/13 जागेत त्यांनी या मंदिराच्या उभारणीचं काम सुरू केलं। 6 महिन्यात काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सजीव वाटावी अशी मूर्ती बसवण्याचं ठरवलं आणि मग पुण्यातल्या मूर्तिकारांनी राधाबाईंची ही मूर्ती साकारली। हे आम्ही ती गजन भावंड आहेत, बहीण भावंड आहेत, 4 गजन आहेत। आम्हाला ती इस्त्रातच देव देण्यातलंच इस्त्रात नव्हतं, म्हणून आम्ही हे मंदिर म्हणलं आपण बांधू कसलं तरी, ती धरता धरलं ती मग चांगलंच होत आलं। आई आमची एकटी चांगली होती, कोणालाच कधी काही बोलत नसं, फक्त म्हणायची चांगलं वागा, चांगलं शिका, फक्त एवढं म्हणायची। आणि ती कुठं जरी गेलं तर संध्याकाळी प्रत्येकाला म्हणायची, आलात की जेवलात खार, जेवलात खार। गावात एका मोठ्या सोहळ्यात या मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। ईश्वरपाडा म्हणून आपलं रोज दिसावा, रोज आपण दर्शन घ्यावा, रोज वाचलावा म्हणून, त्यांची सारखं तोंडासमोर चेहरा दिसा म्हणून आम्ही मंदिर दारातच बांधलं। आमचं सारखं नगरासमोर आम्हाला दिसल्याच पाहिजे का। देवाची मंदिरं अनेक जण बांधतात, पण आईला देव मानून तिचं मंदिर बांधण्याचा हा संकल्प दुर्मिळ आहे। सध्या पंचक्रोशीत या भावांची आणि या आईच्या मंदिराची जोरदार चर्चा आहे। लोकमत डिजिटलसाठी विकास माने, बीड।